जिवंत अरिहंत दर्शन मोहीम अंतर्गत जवळपास चारशे तरुण शिरपूर येथे रवाना जिवंत अरिहंत दर्शन मोहीम अंतर्गत अब एक ही धास से बने दक्षिण खास या टॅगलँडवर सांगली कोल्हापूर तसेच कर्नाटक सीमा भागातील जवळपास चारशे युवक परमपूज्य एकशे आठ संत शिरोमणी आचार्यश्री विद्यासागर महाराज यांच्या दर्शनासाठी तसेच येथील दक्षिणेतील युवकांच्या अनेक समस्या आहेत यावर आचार्यश्रींचं मार्गदर्शन घेण्यासाठी व दक्षिणेत आमंत्रित करण्यासाठी कोल्हापूर सांगली बेळगाव या भागातून तरुण रवाना झालेत याचे मार्गदर्शक ब्रह्मचारी तात्यासाहेब नेस्कर मुख्य संयोजक ब्रह्मचारी डॉक्टर वकील पारास यांच्या मार्ग नेतृत्वाखाली बाल ब्रह्मचारी अनिल ठिकणे राजकुमार चौगुले धवल भैया अमोल भैया बंटी बंडू भैया सुनील भैया अभय बिरनाळे वीर मगदूम यांच्या उपस्थितीत हे तरुण शिरपूरकडे रवाना आहेत कुंदलगिरी सिद्धक्षेत्र या ठिकाणी देवदर्शन पूजन करून अत्यंत भक्तिभावामध्ये ही मोहीम सुरू झालेली आहे त्यामध्ये निमशिरगाव दानोळी बुर्ली कवठेपिराण कवठेसार चिपरी हेर्ले कागवाड कोथळी कुंभोज तिळवणी नांद्रे माणगाव उदगाव शिरगाव भेंडोडे समडोळी हतकरंगले मजले बेळगाव निपाणी खडकलाट बोरगाव भोज उगार कोरोची वसवडे वसगडे अकेवाट हेरवाड सांगाव इचलकरंजी शिए नरंदे तसेच अन्य भागातील युवक सहभागी झालेत यावेळी गिरीश पाटील निखिल पाटील तुषार पाटील आशुतोष पाटील राहुल पाटील निखिल राजेंद्र पाटील गोमटेश पाटील व अन्य तरुण उपस्थित होते कुंतलगिरीहून गोमटेश पाटील द कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा